महामेळावा आज या ठिकाणी इथं पार पडतोय. मी सकाळी पण कराडमध्ये थोडंफार माझं मनोगत व्यक्त केलं आणि आज पण आपल्या सर्वांच्या पुढं काही गोष्टी काही मुद्दे जे आपल्या सर्वांच्या विचारांमध्ये राहिले पाहिजे एवढेच आपल्या पुढे मांडणार आहे. जास्त वेळ आपला घेणार नाही कारण इथून पुढं आपल्याला बाकीचा कार्यक्रम उलकून परत आपापल्या घरी आपापल्या गावी सगळ्यांना जायचंय. पण आज आपल्या महायुतीचे जे आता उमेदवार असतील अजून उमेदवारीची घोषणा झाली नाही पण जे उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिले जातील त्यांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं ही वस्तुस्थिती आहे. आज देशाला जगाला आणि सगळ्यांना तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सत्तेमध्ये आले पाहिजेत आणि जी घोषणा त्यांनी दिली आहे आपकी बार 400 पार तर या 400 आकड्यांमध्ये सातारा लोकसभेचा आपला खासदार हा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींच्या बरोबर तिथं त्यांच्या बाजूनं हात वर करायला ज्या ज्या वेळेला लागल त्या त्या वेळेला आपला खासदार तिथं बसलेला असला पाहिजे. हे स्वप्न ही जिद्द हा निर्धार आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी करायचा आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाबद्दल मी आपल्याला सांगत बसणं हे म्हणजे फार म्हणजे सूर्याकडे हे केल्यासारखं आहे. आज मोदीजींचं नेतृत्व जगभरामध्ये मान्य झालंय. टीका टिप्पणी इथे इलेक्शनच्या माध्यमातून होत राहील विरोधक करत राहणार ते त्यांचं कामच आहे काही नवीन नाही पण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य झालंय. जगामध्ये पंतप्रधानांची गरज ही जशी भारताला आहे भारतीयांना आहे तशी नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाची गरज जगाला सुद्धा आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांचं एक जबाबदारी आहे की सगळ्यांनी ही लोकसभेची निवडणूक आहे ही काय आपली स्थानिक आपली इथली काय म्हणायचं आपली लोकल म्हणा किंवा आपल्या ज्या स्थानिक पातळीवरचे विषय त्याची ही निवडणूक नाही ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर देशाचं भवितव्य हे या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवलं जाणार आहे. आज पंतप्रधान मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा उल्लेख आता महेश दादांनी केला. तुम्ही बघा कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नाही. शेतकऱ्यांना त्यांनी योजना दिली, घरेलू कामगार किंवा घरामध्ये काम करणाऱ्या महिलांना योजना दिली, निराधार महिलांना योजना दिली, अगदी स्वतःच घर असलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी योजना करून दिली, व्यवसायासाठी योजना करून दिली, तत्करी समाज ओबीसी समाज यांना सुद्धा त्यांच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी सुद्धा त्यांनी योजना करून दिली आणि नुसतं कागदावर केली नाही तर ते आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट कुणाकडेही न जाता कुणाचेही पायऱ्या न झिजवता जे काही असेल ते त्यांच्या खात्यामध्ये थेट पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं हे आपण विसरून चालणार नाही. आज आपण ज्या प्रांगणामध्ये बसलोय त्या अजिंक्यधारा उद्योग समूहाचा हा सगळा परिसर आहे. कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातनं आणि या सातारा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या पैशातनं हा कारखाना उभा राहिला. हा कारखान्याचं आज खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालाय. आज महाराजांना जाऊन भाऊसाहेब महाराजांना जाऊन 19 वर्ष झाली आणि 19 वर्ष जाऊन सुद्धा आज त्यांची आठवण या कारखान्यामुळं आज इथं जिवंत आहे आणि म्हणून या कारखानदारीचा उपयोग हा शेतकऱ्याला